नमस्कार, मी गौरी टिळेकर, HW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. जीवात जीव असेपर्यंत शेतकऱ्यांच्या विरोधात कोणतेही काम माझ्याकडून होणार नाही. मावळच्या गोळीबाराच्या संदर्भात माझे प्रशासनाशी कोणतेही संभाषण विरोधकांकडे असेल तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलंय. पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारतीय लष्कराला मोदी की सेना संबोधणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी नौदल प्रमुख एल रामदास यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. या पत्रात सैन्याच्या दुरुपयोगाबाबत चिंता बोलून दाखवली आहे. निवडणूक प्रचारातील सैन्याचा दुरुपयोग रोखावा अशी मागणी रामदास यांनी केली आहे. 5 वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता पुन्हा मते मागायला येताना सरकारला लाज कशी वाटत नाही. या टॅगलाईनच्या माध्यमातून महाआघाडी जनतेच्या मनातील प्रश्न सरकारला विचारणार असल्याची माहिती काँग्रेस खासदार हुसेन दलवाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. काँग्रेस अध्यक्षांना सीमेवर लढणाऱ्या जवानांची शक्ती वाढवायची आहे की जवानांचे मनोबल खच्ची करायचे आहे, असा सवाल करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधलाय. काँग्रेसने आज प्रसिद्ध केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात जर केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर वादग्रस्त अशा आफ्सपा कायद्यात सुधारणा करू असं आश्वासन दिलं होतं. यावरून शहांनी ही टीका केली. मध्य प्रदेशमधील भाजपचे नेते संजय यादव यांच्या घरातून मध्य प्रदेश पोलिसांना मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडलाय. पोलिसांकडून सोमवारी संजय यादव यांच्या घरावर घालण्यात आलेल्या छाप्यात पोलिसांना 13 पिस्तुलं, 17 देशी बॉम्ब आणि 116 जिवंत काडतूस सापडली आहेत. पोलिसांकडून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.